नमस्कार सर्व आयटीआयच्या प्रशिक्षणार्थ्यांचे माझ्या चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे मेकॅनिक ट्रॅक्टर. मी सुरेंद्र पवार, शिल्पनिदेशक, शासकीय आयटीआय कोर्ट. प्रशिक्षणार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये डेस्कटॉप आणि पोर्टेबल संगणक यामधील फरक पाहिला होता. त्याच्यानंतर संगणक पर्सनल कम्प्युटर म्हणजे काय पाहिलं होतं. ईएस हा विषय जो आहे हा पूर्णच्या पूर्ण थेरी थेरॉटिकल विषय आहे. हा एक बोरिंग विषय आहे, त्याच्यामुळे आपण थोडस समजून किंवा थोडस त्याच्यामधले जे इम्पॉर्टन्स पॉइंट आहेत तेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये लॅपटॉप संगणक, नोटबुक संगणक आणि पाल्मोटॉप संगणक काय आहे हे बघणार आहोत. तर बघा, जो लॅपटॉप संगणक आहे हा आपण सर्वांनी बघितलेला असेल, पाहिलेला असेल. एखाद्या ब्रीफकेसच्या आकाराचा तुम्ही बघितला असेल, ब्रीफकेसच्या आकाराचा असतो, वजनाने 3 ते 4 किलो असलेला आणि कुठेही सोबत घेऊन जाण्यासारखा हा संगणक असतो. म्हणजे ब्रीफकेस सारखा दिसायला असतो, वजनाने 3 ते 4 किलो असतो आणि हा जो संगणक आहे हा आपण आपल्यासोबत कुठेही घेऊन जाऊ शकतो. हा संगणक पोर्टेबल संगणक आहे. यातील इंटरनल व चार्ज करण्यासारख्या बॅटरींच्या आधारे हा चालतो. म्हणजे बॅटरी जी आहे इनबिल्ड असते, दिलेली असते आणि चार्ज करण्यासारखी असते, त्याच्यामुळे ही काय बॅटरीच्या आधारावर काम करते. हा संगणक नाजूक असून एकदा बिघडल्यास दुरुस्ती करणे कठीण आहे आणि खर्चिक आहे. हा जो लॅपटॉप आहे हा संगणक एकदा जर बिघडला तर दुरुस्ती करणे खर्चिक आहे आणि दुरुस्ती कठीण आहे. आता याला लॅपटॉप का म्हणतात, तर हा आपण आपल्या मांडीवर ठेवतो आणि मांडीच्या टॉपवर ठेवतो, म्हणजेच लॅपच्या टॉपवर ठेवतो, म्हणून याला म्हणतो आपण लॅपटॉप संगणक किंवा लॅपटॉप कम्प्युटर. तर सेकंड जो आहे, 2 नंबर, नोटबुक कम्प्युटर किंवा नोटबुक संगणक. आता हा नोटबुक संगणक याच्या नावात याचा अर्थ आहे हा एका पुस्तकासारखा नोटबुकासारखा असतो, म्हणून याला म्हणतो आपण नोटबुक संगणक. हे जे आहे हे लॅपटॉप सारखेच असते, मात्र आकाराने एखाद्या पुस्तका एवढे असतात. मी तुम्हाला आधीच सांगितलं नोटबुक सारखे असतात. प्रवासात अत्यंत सुलभतेने वापरता येतात. प्रवासामध्ये आपण जर एका जागेवरून दुसऱ्या जागी जात असू तर हे संगणक आपल्याला इझिली वापरता येतात, इझिली सांभाळता येतात. वजन जास्तीत जास्त 2 किलो पर्यंत असून याची क्षमता मर्यादित असते. याचं वजन 2 किलो असते किंवा 2 किलो पर्यंत असते आणि याची जी मर्यादा आहे, क्षमता किंवा काम करण्याची लिमिट आहे, ती कशी आहे, मर्यादित आहे, लिमिटेड आहे. नोटबुक सुद्धा बॅटरीवर चालतात. हे कम्प्युटर हे नोटबुक हे सुद्धा बॅटरीवरच कार्य करतात. त्याच्यानंतर 3 नंबर आहे पाल्मोटॉप संगणक. आता हा पाल्मोटॉप संगणक जो आहे हा आपल्या तळहाताच्या आकाराचा असतो, म्हणून याला आपण पाल्मोटॉप संगणक असे किंवा असे याला संबोधले जाते. मानवाच्या किंवा माणसाच्या तळहाताच्या आकाराचा असल्यामुळे याला पाल्मोटॉप संगणक असे म्हणतात. माणसाच्या किंवा आपल्या तळहाताच्या, हाताचा तळ भाग आहे, या
आकाराचा हा संगणक असतो, म्हणून याला पाल्मटॉप संगणक म्हणतात. या संगणकाची रचना लॅपटॉप व नोटबुक पेक्षा फार वेगळी व अर्थात मर्यादित असते. लॅपटॉप आणि नोटबुक पेक्षाही हा संगणक जो आहे हा याची रचना ही वेगळी आहे आणि नोटबुक पेक्षाही वेगळी आहे आणि मर्यादित आहे, लिमिटेड आहे. हळूहळू मात्र यात बरेच संशोधन होत आहे. म्हणजे हा जो संगणक आहे पाल्मटॉप, यामध्ये जे शोध आहे, संशोधन आहे, हे काय दिवसेंदिवस सुरूच आहे, वाढत आहे. तर बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये तीन कम्प्युटरची माहिती बघितली, लॅपटॉप संगणक, नोटबुक संगणक आणि पाल्मटॉप संगणक काय आहे. एक्झाम मध्ये संगणकावर भरपूर क्वेश्चन येतात, त्याच्यामुळे हा चॅप्टर आपण खूप स्टेप बाय स्टेप आणि प्रत्येक पॉइंट याचा घेत आहोत, आपण सोडत नाही आहोत. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट्स मध्ये विचारा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.